सामन्याला पंच म्हणून काम केले उमेश यांचे या पुढील पंचगिरी करतील ते उमेश शतरक्षक सजवलेले ते सोमेश्वर पैरवली भागनेवाडी या संघाने आणि गोलंदाजी मारसाठी आलेला तो हितेश आणि येतो तलगर दंडवाडी या संघाकडून निलेश आणि गणेश दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही सामने जबरदस्त कडाक्याच्या झाल्या तिसराही सामना रोमांचक होईल पाहूया सोमेश्वर बैरवली वागण्या विरुद्ध तलगार दंडवाडी संघ गोलंदाज नाव हितेश हितेश, हितेश। गोलंदाजी मागसाठी रनाफून जात आहे पंचाना पार केलेला हितेश आणि पुन्हा एकदा फटकला चेंडू परंतु हा निधाव चेंडू सुरेखशी गोलंदाजी करत दिसत तो हितेश आपल्या संघासाठी पुरेपूर योगदान देता येतो हितेश निलेश आणि गणेश पावी आपल्या संघासाठी कितपत योगदान देत येतो चौकारा आणि षटकारांचा पाऊस पडताय का ते पाहि तेही पाहूया दुसऱ्या चेंडूचा मारा करतात दुसरा चेंडू दुसराही चेंडू निर्धाव चेंडू बैरवली लाडवाडी आणि पनालजे रा, पनाजे रामवाडी दोन्ही संघाच्या संघणा काय नाही समालोस कक्षाकडे यायच बैरवली लालवाडी आणि पनालजे रामवाडी दोन्ही संघाच्या संघणा काही नाही समालघूषण कक्षाकडे पुढे चेंडू आणि हा चेंडू मला वाटतं हा बाद होतो हे पहिला झटका लागतोय तो कलगर दंडवाडी संघाला धावसंघी आहे ती झिरो एक गटी बाद झिरो धावा धर माझ्या हाताला आणि मेन येते तुला मॅच बघायला वागायला नको पुन्हा एकदा मैदानाकडे दाखल होत आहे तो पहिलाच झटका लागलेला आहे पुन्हा एकदा दाखल झालेला मैदाना महेश पाहूया आपल्या संघासाठी कितपत एकदान तो जर्शी नंबर फोर पुन्हा एकदा इथे कशी गोलंदाजी करताना दिसत येतो इथेच आपल्या संघाकडून ज्याने आतापर्यंत एक, आता एक विकेट घेतला येतो आपल्या संघासाठी पुरेपूर असं योगदान देता येतो पुन्हा एकदा व्हिडिओ असे सुरे असे जो जेवढी दात देता येईल तेवढी कमी सुरे कशी कोलंदाजे करताना दिसतो हितेश आपल्या संघाकडून कमॉन डीजे आता समालोचन कक्षाकडे यायचं आहे लाडवाडी वैरवली वैरवली लाडवाडी सलग दोन विकेट घेताना सुरेखशी गोलंदाजी केलेली हितेशने आपल्या संघासाठी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्याप्रमाणे दोन चेंडू निर्धाव हित, हितेशला हॅटिंगचा चान्स आहे दोन बॉलामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चेंडू मध्ये दोन विकेट घेतलेल्या नाही आता हॅट्रिक चान्स वर हॅट्रिक लेते या नाही वो देखने देखनेला एक होगी हितेश पुन्हा एकदा आणि स्ट्राईक योगेश नॉन स्ट्राइक ला येतो गणेश पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय तो आतापर्यंत एकही धाव आपल्या संघाला ओपन झालेला आणि आपल्या संघाचा खाता खोललेला नाही तो तलगर दंदवाडी या संघाने स्ट्राईक योगेश पाहूया कशा प्रकारे खेळून काढतो या चेंडू पुन्हा एकदा रन अप करताना संघ कंप पुन्हा एकदा पटका मारलेला आहे एक धावेसाठी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण दुसरी धाव पण दुसरी धाव ही अयशस्वी एक धाव अवधा मानतो येतो त्याचप्रमाणे संघाची खाता ओपन झालेला आहे एक धावेबरोबर संघाची धाव संख्या येऊन टेपलेली ती एक पाच बॉलमध्ये एक धाव संघाची धाव संख्या झालेली आहे एक पुन्हा एकदा शेवटच्या ओरीचा पहिल्या ओरीचा शेवटचा बॉल पुन्हा एकदा काहीसा बॉल न समजलेला चेंडू जातोय निर्धाव आणि सुरेखाची गोलंदाजी करून आपल्या संघासाठी कमबॅक केला येतो हितेशने जवळजवळ एक एकच धाव खर्च करून दिलेला आहे ती हितेशने सुरेखाची गोलंदाजी पाहायला ती बॉलिंग देता येईल अशी सुरेखशी गोलंदाजी केलेली ते हितेशने एकच एकच आणि खर्च केलेला आहे ते हितेशने तलगर दंदेवाडी या संघाच्या व्याशमन जकडून ठेवताना हितेशने अशी सुरेखशी गोलंदाजी केलेले पुन्हा एकदा सोमेश्वर बैरवली वागणेवाडी संघाकडून वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरा षटक घेऊन येत तो गणेश पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय तो आणि स्ट्राईक तो गणेश नॉन स्ट्राईक तो योगेश गणेश आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय तो पाहूया स्ट्राईक लावतो योगेश योगेशने चेंडू खेळून काढलेला ग्राउंड शॉटच्या स्वरूपात एक धाव यशस्वी पूर्ण दुसरी धाव हो नाहीच्या स्वरूपात परंतु दुसरी धाव अयशस्वी आणि एक धावाचा वादा मानतोय तो तलगर संघ त्या संघाची धाव संख्या झाली ती दोन 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 बात दोन हितेशने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्याचप्रमाणे त्याच्या खांद्याला खांदा लावून गोलंदाजी करत येतो गणेश पुन्हा एकदा गणेशने वेगळे चेंडू पाहूया मोठा प्रार केलाय परंतु कॅच आऊट होतोय का ते पाहूयात तीन फिल्डरच्या मधोमध पडला चेंडू किती धाव जातोय समाधान मानतोय ते पाहूया पहिली पूर्ण दुसरी धाव येशेची पूर्ण तीन धाव समाधान मानतोय तलगर संघ त्याचबरोबर <laughs> संघाची धाव संख्या झाली आहे ती पाच <laughs> दोन बात पाच सुरेखाची गोलंदाजी करताना दिसत आहे तो गणेश आपल्या संघासाठी पुन्हा एकदा मोठा रनअप घेताना आणि जेलबाद होऊन परत परतीचा प्रवास करावा लागेल ते योगेशला त्याची जागा घेण्यासाठी येत आहे तो जयेश आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय तो पाहूया आणि खरं ज्याप्रमाणे दाद देते दे त्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते हितेशने आणि गणेशने त्या खांद्याला खांदा लावून गोलंदाजी कर गोलंदा करता येतो गणेश आपल्या संघासाठी सुरे कशी गोलंदाजी करताना दिसत आहे गणेश स्ट्राइक ला गेला येतो जयेश पाहुया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतो आतापर्यंत जवळ जवळ सिंगल डबल सिंगल डबलची गाडी वाढवत आहे पुन्हा एकदा मोठा प्रार परंतु मोठा प्राळ अयशस्वी ठरलेला आहे एक धाव यशस्वीरित्या पूर्ण दुसरी धाव दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण दोन धाव समाधान मानतो तलगर दंडवाडी संघ त्याचबरोबर संघाची धाव संख्या झाली ती सात तीन बाद सात सुरेखशी गोलंदाजी म्हणता येईल सोमेश्वर बैरवली भागनेवाडी संघाकडून करताना तो गणेश ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्याप्रमाणे त्या गोलंदाजीला दाद देण्यात येतील तो गणेश पुन्हा एकदा आपल्या पंचाना पार करून फेकलेला चेंडू मोठा प्राप्त आलेला आहे परंतु हा बी टोन एस आणि एकदा पूर्ण दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण रनआउट होऊन परतीचा प्रवास करावा लागेल तो दो दो आताच्या दोन धावा दो त्याच त्याचबरोबर संघाची धाव संख्या झालेली आहे ती नऊ आणि नऊ धावा संघाची धाव संख्या झाली नऊ चार विकेट गमावताना खराब अशी फलंदाजी म्हणता येईल तलगर दंडवाडी या संघाची दिसून येत आहे ती पाहूया पुन्हा एकदा संघासाठी संघाची जबाबदारी घेऊन येत आहे तो निलेश पाचवा व्याशवन मैदानामध्ये दाखल आहे तो निलेश सुरेखशी गोलंदाजी करताना दिसत गणेश गणेशच्या चेंडूचा माला करेल निलेश गणेशने हा चेंडू फेकलेला पाहूया निलेश निलेशला काहीच समजलं नाही नि रनआउट होऊन परत परतीचा प्रवास करावा लागेल तो आणि तलघर दंडवडी या संघाची धाव संख्या झालेली ती नऊ आणि सोमेश्वर बैरवली बागनेवाडी या संघाला आव्हान दिलेले आहे ते दहा जर सोमेश्वर बैरवली बागनेवाडी या संघाला विजय व्हायचे असेल तर दहा धावांचे आव्हान ठेवलेले आहे ते तलघर दंडवाडी या संघाला ज्याप्रमाणे दोन सामन्यामध्ये रोमांच पाहायला मिळाला त्याच सामन्यामध्ये या सामन्यामध्ये पहिल्या बॉलिंग मध्ये तारक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली हितेश आणि गणेश कडून आणि पुन्हा एकदा दाखल होत आहे तो तलगर दंडवाडी संघ मैदानात सामन्याला वेग घ्यायचा आहे जेणेकरून सामने लवकरात लवकर चालू करण्यात पुन्हा मैदानात दाखल होत आहे तो तलगर जंडवडी संघ आणि सोमेश्वर बैरवली भागनेवाडी या संघाकडून प्रथम ओपनर फलंदाजीसाठी ओपनर फलंदाज आपले लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल करायचे दोन सामने झाले ज्या सामन्यामध्ये थरारक आणि टपचे सामने पाहायला मिळाले याही सामन्यामध्ये तसेच सामने, सामने, तसे सामने तसाच कसा सामना पाहायला मिळेल कारण क्रिकेटचा खेळ आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकते ज्याप्रमाणे धाव संख्या झाली त्याप्रमाणे मला वाटतं बारा चेंडूमध्ये फक्त दहा धावांची आवश्यकता आहे ती सोमेश्वर भैरवली भागनेवाडी या संघाला आणि कशा प्रकारे ते रन चेज करू शकतात हे पाहूया आणि सोमेश्वर बैरवली भागनेवाडी या संघाने आपले ओपनर फलंदाज लवकरात लवकर दाखल करून देत आहे आणि जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी आणि प्रथम ओपनर फलंदाजीसाठी येत आहे ते संजय आणि अजय फक्त बारा चेंडू मध्ये दहा धावांची आवश्यकता असताना आपले ओपनर फलंदाज मैदानामध्ये दाखल होता येते बैरवली सोमे बैरवली सोमेश्वर बैरवली भागनेवाडी या संघाकडून अजय आणि संजय स्ट्राईक ला जायचा येतो या पुढील होणारा सामना भैरवली लाडोडे आणि पनाजे रामाडी दोन्ही संघाने नोंद घ्यायचे या पुढील होणारा सामना भैरवली लाडवाडी आणि पणारजे रामाडी भैरवली लाडवाडी या संघाची बॅटिंग आहे पहिलाच चेंडू हा पहिलाच चेंडू हा वाईटच्या स्वरूपात रानामध्ये वाटली लालवाडी संघ कुठे असेल तर समालोशन कक्षाकडे लाडवाडी संघ एक धावा पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर धावा येतात धावांतर पुन्हा एकदा मोठा प्रार ग्राउंड शॉट पाहूया किती धावा समाधा म्हणतोय पाहायला मिळतात आणि गुदगुल्या करत जात फिल्डरच्या हाताकडून शिमार तडफदार चौकार झेलबाद होतोय का ते आणि झेल होते परंतु झेल सुटलेले आहे एक धाव यशस्वीरित्या पूर्ण दोन धाव यशस्वी पूर्ण आणि दोन धाव सौदा मानतोय भैरवली भागणीवाडी संघ त्याचबरोबर संघाला जिंकण्यासाठी फक्त दोन धावांची आवश्यकता आहे पुन्हा एकदा पाहूया एक धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि फक्त जिंकण्यासाठी एक धावांची आवश्यकता आहे ती बैरवली भागनेवाडी पुन्हा एकदा गोलंदाजी मार करत आहे आणि पुन्हा एकदा फटकाळ चेंडू परंतु हा निर्धाव चेंडू सुरे कशी गोलंदाजी कमबॅक करताना फक्त एक धाव असताना सुरे कशी गोलंदाजी आणि सूर्य कसा कमबॅक आहे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीसाठी पूर्णपणे योगदान देत आहे पुन्हा एकदा फटकाला चेंडू पाहूया एक धावने अशा प्रकारे